open, I feel the waves cut through me, hypnotized by the sounds I'm breathing in. Hold tight. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आज मी खूप सिंपल असा मेकअप लुक तुमच्याशी शेअर करणार आहे, जो तुम्ही पूजेसाठी, लग्नासाठी, कशासाठी देखील असा मेकअप करू शकता. आणि खूप इझी पद्धतीनं स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले मॉइश्चराइज करून घ्यायचं आहे स्किनला. इकडे मी हिमालयाचं मॉइश्चरायझर यूज केलं आहे. कोणतंही तुमच्या स्किननुसार तुम्ही यूज करू शकता, असं काही नाही की हिमालयाचंच वापरलं पाहिजे. आणि नेक्स्ट जे आहे ते मी प्रायमर लावणार आहे. प्रायमरसाठी काही वेगळं प्रोडक्ट मी वापरत नाही, ॲज अ प्रायमर आणि ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून माझ्याकडे एक गुड वाईब्सचं ॲलोवेरा जेल आहे, तेच मी नेहमी यूज करते आणि नेहमी मेकअपच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही ते पाहताच. तर लावून घेतलं आहे, व्यवस्थित मॉइश्चराइज करून घेतलं आहे. आता कन्सिलिंग करायचं आहे, जिकडे जिकडे डार्क स्पॉट, पिंपल वगैरे आलेले आहेत डोळ्यांच्या भोवती, जे ब्लॅक सर्कल असतात, तर तिकडे सगळीकडे कन्सिलर लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे डार्क सर्कल आहेत ते झाकले जातील. आणि मग त्यानंतर आपण फाउंडेशन लावायचं आहे. तर डोळ्यांच्या वरती पण मी लावून घेणार आहे, म्हणजे आयशॅडो बसते व्यवस्थित. शॅडो लावण्याआधी पण आपल्याला एक बेस तयार करावा लागतो. जसं चेहऱ्यावर आपण फाउंडेशन लावून घेतो तर तसंच कन्सिलिंग करायला लागतं आयला. म्हणजे जे आयशॅडो आपण लावतो ती व्यवस्थित, ती पावडर व्यवस्थित बसते. आणि आता मी फाउंडेशन घेतलं आहे कलर बारचं, जे मी खूप वर्षांपासून नेहमी वापरते. हे नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळे फाउंडेशन मी दाखवते, बट जे कलर बारचं फाउंडेशन आहे ते माझं सगळ्यात फेवरेट फाउंडेशन आहे. आणि लग्नाच्या वेळी पण जे मी यूज केलं होतं तर ते हेच कलर बारचंच होतं. आणि अजून पण मी हेच मागवणार आहे. तर हे मी ब्लेंडरने व्यवस्थित आता ब्लेंड करून घेते. विक जे प्रोडक्ट असतात ते माझे चेंज होत राहतात. तर हे मी स्विस ब्युटीचं आय पॅलेट घेतलं आहे, त्यातला एक ब्राऊन शेड घेतला आहे, ज्यानं मी बेस तयार करून घेणार आहे. आज मी तुम्हाला जे ग्लिटरवालं माझ्याकडे इल्युमिनेटर हायलायटर आहे SQ-चं ते दाखवणार आहे. तर त्याचा रिव्ह्यू मी आज तुम्हाला देणार आहे की कसा इझिली आपण त्याचा वापर करून आय मेकअप करू शकतो. तर त्याच्या आधी मी हा बेस जो आहे ब्राऊन कलरचा देणार आहे, मग ती गोल्डन कलरची जी शेड आहे वरतून टॅप टॅप करत बोटांनी लावून घेणार आहे. माझ्याकडे हे SQ-चं जे आहे इल्युमिनेटर आहे ते तुम्ही हायलायटर, आयशॅडो म्हणून देखील मी याचा यूज करते, कारण की हे ग्लिटरी असतं आणि खूप जास्त जे आहे याच्यामुळे शाईन येते. तर तुम्हाला गोल्डन मेकअप हवा असेल तर तुम्ही हे जरूर यूज करा. आणि स्ट्रेकर्कीचे ब्रँड हा खूप वेळा मी तुमच्याशी शेअर केला, फक्त हे घेताना एकदा शेक करायचं. आणि असा कलर आहे बघा, यामध्ये खूप सारे शेड्स अवेलेबल आहेत. जो मी आत्ता वापरते तो एक नंबरचा शेड आहे. हे बघा ब्लेंड केल्यानंतर कसं दिसतंय. मग हे हायलायटर म्हणून यूज करतात. याचं जे पॅकेजिंग आहे ते पण खूप स्मॉल आहे, जसं की तुम्ही पर्समध्ये देखील हे कॅरी करू शकतो. तर तुम्हाला मी थोडंसं हातावर देखील ब्लेंड करून दाखवेल. आणि कलर थोडासा फोकस व्हायला प्रॉब्लेम येतो आहे, बट हा कलर खूप छान आहे, गोल्डन आहे. आणि याच्यातनं डार्कन शेड पण तुम्हाला अवेलेबल आहेत साईटवर. तर त्याच्या लिंक मी खाली देते आहे, त्याच्या थ्रू तुम्ही जाऊन जरूर चेक करा. तुम्हाला तिकडे भरपूर साऱ्या ऑफर्स मिळतील. जरी तुम्ही सिंपल असं फाउंडेशन लिपस्टिक लावली आणि जस्ट तुम्ही फक्त आयशॅडो म्हणून हे जर ग्लिटर लावलं तर हे खूप छान ग्लोईंग असा मेकअप लुक तयार होतो, इझिली तयार होतो. अगदी 5 मिनिटात तुमचा आय मेकअप तयार होतो. तर अशा पद्धतीचं हे जे आहे प्रोडक्ट खूप छान आहे. आणि मी रिकमेंड करेल की ज्यांना ज्यांना आय मेकअप आवडतो किंवा हायलायटर्स ज्यांना आवडतात त्यांनी हे जरूर जाऊन परचेस करा, कारण की हे खूप तुम्हाला कमी किमतीत तिकडे ऑफरमध्ये मिळून जाईल. आणि हे एक नंबर शेड आहे, जसं की मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं. टॅप टॅप करत करत आता मी हे बोटांच्या साह्याने लावून घेणार आहे. डिरेक्टली तुम्ही ब्रशनं पण लावू शकता, बट हे जे इल्युमिनेटर आहे ते थोडंसं लगेच ड्राय होतं, तर तुम्हाला ही प्रोसेस थोडी फास्ट फास्ट करायला लागणार आहे. थोडंसं मी खाली डोळ्यांच्या खाली पण ही शेड सेम लावून घेणार आहे, म्हणजे माझा आय मेकअप जो आहे तो कम्प्लीट होईल. आणि पटपट ब्लेंड करायचं, कारण की हे थोडंसं ड्राय होतं आहे, तर व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे. ब्लेंड झाला आहे, अगदी सिंपल असा आय मेकअप मी माझ्या गोल्डन साडीवर गोल्डन कलरची शेड वापरून आय मेकअप केला आहे आणि तो मला खूप आवडला आहे. हे इल्युमिनेटर जरूर तुम्ही जाऊन चेक करा, खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन. आणि आता मी
कलर बारची जी आहे कॉम्पॅक्ट लावून घेते आहे. तुम्ही लूज पावडर पण यूज करू शकता किंवा कॉम्पॅक्ट पण, पण पावडर ही खूप इम्पॉर्टंट असते मेकअपमध्ये. तर लावणार आहे काजळ, तर हे पण एसकेचंच काजळ आहे. NYB लायनर घेतला आहे. तुम्ही बिगिनर्स असाल आणि तुम्हाला लिक्विड लायनर लावायला जड जात असेल तर हे NYB लायनर जरूर तुम्ही यूज करून बघा, कारण की याचा जो ब्रश आहे ना तो अगदी एकदम बारीक असं टोके लावायला खूप इझी जातं. किंवा तुम्ही स्केच पण वापरू शकता त्याच्याऐवजी. मी आता मस्कारा लावून घेणार आहे आणि मस्कारा मला पहिल्यापासून, म्हणजे जेव्हा मी मेकअप करत नव्हते ना तेव्हापासून मस्कारा हा माझा फेवरेट आहे, कारण की मला ते कर्ली असे आयलॅशेस खूप आवडतात, त्यामुळे मस्कारा लावायला मला खूप आवडतं. च्या पापण्यांबरोबर खालच्या पापण्यांना देखील मी लगेच लावून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, स्पष्ट दिसतात पापण्या आणि उठून दिसतात डोळ्यांचा जो मेकअप आहे उठून दिसतो. तर आहे स्विस ब्युटीचं माझ्याकडे ब्लश जे आहे पॅलेट आहे, तर त्यातनं मी थोडंसं जे आहे असं टॅप करून ब्लश घेणार आहे. आणि ब्रश मी कलर बारचा यूज केलेला आहे इकडे, थोडंसं टॅप टॅप करून मी अगदी अगदी थोडं, म्हणजे दिसणार पण नाही खूप लालसर असं थोडंसं ब्लश लावून घेणार आहे. आणि जो उंचवट्याचा भाग असतो आपला गालांचा तिकडे लावून घ्यायचं आहे. अगेन जे मी पहिल्यांदा तुम्हाला प्रोडक्ट दाखवलं ते हायलायटर, तर मेन काम त्याचं हायलायटिंगचंच आहे. तर नोजवरती कपाळावरती जिथे जिथे आपला चेहऱ्यावरती उंचवट्याचा भाग आहे तिकडे तिकडे हायलायटर लावून घ्यायचं. हायलायटर आपल्या मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट राहतं. सुरुवातीला जेव्हा मी मेकअप करायचे तेव्हा मला हायलायटर वगैरे कंटूर वगैरे करायचा खूप कंटाळायचं, पण आता हायलायटर मला खूप आवडतं, कारण की जेव्हा तुम्ही नॉर्मल मेकअप करता ना त्याच्यापेक्षा जर तुम्ही हायलायटर वापरत असाल ना तर तोच मेकअप तुमचा खूप जास्ती उठून दिसतो, उठावदार दिसतो. त्यामुळे हायलायटर तर वापरलंच पाहिजे, जसं की आपला चेहऱ्याचा आकार व्यवस्थित दिसतो, उंचवट्याचे भाग वगैरे. तुम्ही आता फरक बघू शकता की कपाळावर नोजवर मी हायलायटर लावलं आहे तर किती सारा फरक लगेच चेहऱ्यामध्ये जाणवतो आहे. इकडे मी वापरत आहे लिपस्टिक NYB जी मी तुमच्याशी अगोदर पण यूज केली आहे. आणि हा न्यूड असा इतका सुंदर कलर आहे, याच्यामध्ये खूप सारे शेड्स अवेलेबल आहेत जे मी तुमच्याशी अगोदर पण शेअर केले आहेत. पण हा जो शेड आहे ना, मी आता सिंपल मेकअप करते आहे म्हणजे लाईट मेकअप करते आहे, तर त्याच्यावरती हा शेड एकदम परफेक्टली जातो. एकदम लाईट कलरची लिपस्टिक आहे आणि पिगमेंटेड आहे. हे बघा माझा शेड लिपस्टिकचा किती क्यूट आणि सुंदर दिसतो आहे. त्याच्यावरती मी थोडंसं लिप ग्लॉस लावणार आहे. हा नॉर्मल जो लिप ग्लॉस आहे, असं काही ब्रँडचाच वापरावं असं काही नाही, नॉर्मल लिप ग्लॉस मी इकडे घेतला आहे पिंक कलरचा, एकदम फेंट कलर आहे. त्याच्यामुळे थोडंसं माझ्या लिप्सना शाईन येईल आणि छान दिसेल ग्लोईंग असा मेकअप. डन आहे. आणि आता टिकली लावायची राहिली आहे तर टिकली लावून घेणार आहे आणि बाकीच्या ॲक्सेसरीज घालून घ्यायच्यात. हेअरस्टाईल पण शेअर करणार आहे. तर हे जे पुढच्या साईडला तुम्हाला हवा तसा तुम्ही जो आहे पार्टिशन करू शकता, तर मी असं पार्टिशन केलं आहे. तुम्हाला हवं तर मधून पण करू शकता किंवा वेगळी हेअरस्टाईल पुढून तुम्ही करू शकता. बट पाठीमागे आपल्याला पोनी बांधायची आहे, बो बांधायचा आहे, कारण की जे डोनटसारखं असतं हेअरस्टाईलला आपण यूज करतो, आता परफेक्ट त्याचं नाव मला आठवत नाही आहे, बट हे असं. तर हे लावून घेणार आहे आणि त्याच्यावरतून मग जे आहेत केसांनी ते कवर करायचं आहे. मी दाखवते तुम्हाला थोडंसं पाठीमागून. तर माझे केस जे आहेत ते खूप पातळ आहेत आणि याची काही हेअरस्टाईल करायला गेलं तर ते खूप छोटं आणि खूप स्मॉल दिसते, ती हेअरस्टाईल सूट होत नाही. तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीची जी आहे हेअरस्टाईल करणार आहे आणि खूप सुंदर दिसते. तुम्ही यावरती गजरा लावला तर खूप अजूनही सुंदर दिसते आहे. तर मला पॉसिबल होईल तेवढं मी दाखवेल. तर अशा पद्धतीने हे सगळं मी कवर करून घेतलं आहे सगळ्या साईडनी गोल आकाराने. आणि त्याच्यावरतून आता हा असा रब्बर लावून घ्यायचा. आता साईडला आपले काही केस राहिलेले आहेत तर ते असे साईडनं खोचायचे आतमध्ये आणि एक गोल आंबाड्यासारखं तयार करायचं. सो हे आता डन आहे. तर आता थोडंसं मी समोरचे जे केस आहेत ते पिन अप करून व्यवस्थित करून घेते आणि मागे देखील तुम्हाला पिन्स लावून घ्यायच्यात ज्या हेअरस्टाईलसाठी आपण वापरतो. थोड्याशा मोठ्या आणि लूज अशा पिन्स मिळतात, तर त्यांनी ते जे आपले हेअर्स आहेत पाठीमागे विस्कटलेले आहेत थोडेसे, तर ते व्यवस्थित एका जागेवर करून घ्यायच्यात. आता मी गजरा लावणार आहे आणि आत्ता माझ्याकडे ओरिजिनल जो आहे मोगऱ्याचा गजरा नाही आहे, सो मी आर्टिफिशियल माझ्याकडे होता तर तो लावणार आहे. आणि आंबाड्याभोवती गजरा लावला की खूपच छान अशी हेअरस्टाईल तयार होते.
आणि मग नंतर समोरचे जे केस आहेत त्याचं पिनअप करून घेणार आहे. केस जर खूप लॉंग असतील समोरचे आणि असे माझे थोडेसे शॉर्ट आहेत बट लॉंग असेल तर तुम्ही जे छोट्या छोट्या बेण्या घालतात सागर बेणी वगैरे तर तसं घातलं तर आणखीन जे आहे हेअरस्टाईल आणि चेहरा जास्त उठून दिसतो. बट मी असं सिम्पल करणार आहे. आता माझी हेअरस्टाईल जी आहे कम्प्लीट झालेली आहे. बघा पाठीमागून मी तुम्हाला थोडंसं दाखवते. याच्याऐवजी जर खरे गजरे असते ना मोगऱ्याचे तर आणखी सुंदर दिसलं असतं. बट आत्ता सध्या मी टेम्पररी जे आहे हा आर्टिफिशियल गजरा लावलेला आहे. आता सगळाच मेकअप आपला झाला आहे. हेअरस्टाईल पण झाली आहे. आता जे ॲक्सेसरीज आहेत कानातलं वगैरे नेकलेस वगैरे तर ते घालून घेणार आहे. आता मी रेड कलरची लिपस्टिक घेतली आहे त्यानं जस्ट एक सिंदूर सारखं काढून घेतलं आहे. तयार आहे आणि आजचा हा सिम्पल लुक आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर करायला विसरू नका. आता भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.